या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून शहर स्तरावर पंचमहाभूतांचं संवर्धन करण्याच्या कामी प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जन करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यामध्ये POP मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली असून सदर मार्गदर्शक तत्वांची स्थानिक स्वराज्य संस्थांवर अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. त्यानुसार 17/6/2022 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृहात माननीय उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मूर्ती उत्पादक व विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत स्वप्नील सोलनकर, पर्यावरण अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांनी शासनाकडील प्राप्त POP मूर्ती उत्पादन बंदीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती सर्वांना दिली. माननीय मच्छिंद्र घोलप, उपायुक्त सोमप्पा, सदर बंदीचं काटेकोर पालन करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच पर्यावरणपूरक मूर्तींचं उत्पादन व विक्रीवर जास्तीत जास्त भर देऊन उत्पादकांनी नागरिकांमध्ये इको फ्रेंडली मूर्ती वापराबाबत जनजागृती करण्यास सांगितली. श्री कनके अध्यक्ष मूर्तिकार संघटना यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून आश्वासन देऊन सर्वांचे आभार मानले. सदर बैठकीस चंद्रकांत वाघा, सचिव संघटना श्री गणेश बडगू, श्री मव्वलाली शेख, श्री संतोष गालपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.